नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय गणित इयत्ता चौथी या विषयामधील घटक क्रमांक दोन संख्याज्ञान या विषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तीन अंकी संख्या याची उजळणी आपण सुरुवातीस पाहणार आहोत. यामध्ये प्रश्न पहिला आहे पा, खालील उदाहरणे सोडवा. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य यापैकी अंक कार्डे वापरून तीन अंकी संख्या तयार करा व वाचा. शतकस्थाने शून्य घेता येणार नाही हे लक्षात घ्या. बघा, एक ते नऊ आणि शून्य असे अंक कार्डे आपल्याला दिलेले आहेत. या सर्व अंक कार्डांचा वापर करून आपण तीन अंकी संख्या तयार करणार आहोत. परंतु ती संख्या तयार करत असताना शतकस्थानी शून्य घेता येणार नाही हे लक्षात घेऊन आपण तीन अंकी संख्या तयार करणार आहोत. जसे 123, एक दोन तीनचा वापर करून आपण 123 ही संख्या तीन अंकी संख्या तयार केली. त्यानंतर 234 ही सुद्धा पहा, दोन तीन आणि चारचा वापर करून आपण तीन अंकी संख्या तयार केली. त्यानंतर 456, 789, 451, 145 आणि 264 अशा प्रकारे आपल्याला अनेक तीन अंकी संख्या या ठिकाणी तयार करता येतील. फक्त या सर्व संख्यांचा तीन अंकी संख्यांचा जर आपण विचार केला तर शतकस्थानी आपल्याला या ठिकाणी कोणत्याही संख्येमध्ये शून्य घेतलेलं नाही हे आपल्या लक्षात येईल. आता पुढे पाहूया प्रश्न दुसरा, खालील संख्या अक्षरात लिहा. त्यामधील पहिला आहे पा 325, ही जी अंकात दिलेली संख्या आहे ती संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे. या ठिकाणी आपण एकक दशक आणि शतकस्थानच्या ठिकाणी दिलेले जे अंक आहेत त्या अंकाचा विचार करून आपण व्यवस्थित संख्याचं वाचन करणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहिलं दिलेलं आहे पा 325 आणि ते आपण अक्षरामध्ये या पद्धतीनं 325 असं लिहिणार आहोत. दोन नंबर 549, ही सुद्धा आपण अक्षरामध्ये 549 असं लिहिणार आहोत. त्यानंतर 667, ही सुद्धा संख्या आपण अक्षरामध्ये 667 अशा पद्धतीनं लिहिणार आहोत. चार नंबरचा आकडा आहे पा 782, 782 ही सुद्धा आपण अक्षरामध्ये 782 अशा पद्धतीनं लिहिणार आहोत. त्यानंतर पाचवा आहे पा 890, या ठिकाणी 890 सुद्धा आपण अक्षरामध्ये 890 अशा पद्धतीने लिहिणार आहोत. त्यानंतर शेवट सहावा आहे पा 401, 401 ही अंकी लिहिलेली संख्या आपण अक्षरामध्ये 401 अशा पद्धतीने लिहिणार आहोत. त्याच्या पुढील प्रश्न आहे पा प्रश्न क्रमांक तीन, खालील संख्या अंकातल्या. आपण आता अंकात लिहिलेली संख्या अक्षरामध्ये लिहिली, आता अक्षरातील संख्या आपण अंकामध्ये लिहिणार आहोत. सुरुवातीला एक नंबरचा आहे पा 102, या ठिकाणी 102 म्हटल्यानंतर आपल्याला शतकस्थानापासून सुरुवात करावी लागेल. शतकस्थानी एक येईल, दशकस्थानी शून्य येईल आणि एककाच्या घरामध्ये दोन येईल. अशा पद्धतीने आपल्याला 102 ही संख्या अंकामध्ये लिहिता येईल. त्यानंतर 320 सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. त्यानंतर 567 म्हटल्यानंतर 5 शतक, 6 दशक आणि 7 एकक. त्यानंतर 445 म्हटलं तर 4 शतक, 4 दशक आणि 5 एकक. 999 या ठिकाणी पण 999, 9 शतक, 9 दशक आणि 9 एकक. त्यानंतर 756 मध्ये 7 शतक, 5 दशक आणि 6 एकक. पुढचा प्रश्न आहे पा क्रमाने पुढच्या संख्या लिहा. एक आकडा 399, 399 या संख्येच्या पुढील येणारी क्रमाने संख्या आपण लिहिणार आहोत. या ठिकाणी 399 मध्ये एक मिळवल्यानंतर पुढची संख्या येणार आहे 400, त्यामध्ये एक मिळवल्यानंतर त्याच्या पुढची संख्या येणार आहे 401, 401 मध्ये एक मिळवल्यानंतर पुढची संख्या येणार आहे 402. दुसरा 200 मध्ये एक मिळवल्यानंतर पुढची संख्या येणार आहे 201 मध्ये एक मिळवल्यानंतर पुढची संख्या येणार आहे 202 मध्ये एक मिळवल्यानंतर पुढची संख्या येणार आहे 203.
तिसरा 597, 597 मध्ये एक मिळवल्यानंतर येणार आहे 598, 598 मध्ये एक मिळवल्यानंतर येईल 599, 599 मध्ये एक मिळवल्यानंतर संख्या येईल 600। त्यानंतर पाचवा प्रश्न आहे क्रमाने मागच्या संख्येला, चौथ्या प्रश्नामध्ये आपण क्रमाने येणारी पुढची संख्या लिहिली, पाचव्या प्रश्नामध्ये आपण क्रमाने येणारी मागची संख्या लिहिणार आहोत। सुरुवातीची संख्या आहे पाच 600, 600 पाठीमागील एक न कमी, 600 मधून एक कमी केल्यानंतर येणारी संख्या आहे 599, 599 मधून एक कमी केल्यानंतर येणारी संख्या 598, 598 मधून एक कमी केल्यानंतर येणारी संख्या 597। दुसरा 369, 369 मधून एक वजा केल्यानंतर 368, 368 मधून एक वजा केल्यानंतर 367, 367 मधून एक वजा केल्यानंतर 366। तिसरा आहे 299, 299 मधून एक वजा केल्यानंतर येणार या ठिकाणी 298, 298 मधून एक वजा केल्यानंतर संख्या येणार 297, आणि 297 मधून एक वजा केल्यानंतर येणारी संख्या या ठिकाणी 296। अशा पद्धतीने आपल्याला हा पाचवा प्रश्न सोडवता येईल। पुढच्या प्रश्नाकडे आपण पाहूया, चार अंकी संख्या, चार अंकी संख्यामध्ये या ठिकाणी प्रतीके दिलेले आहेत आणि त्या प्रतीकावरून आपल्याला संख्या शोधण्याचं काम करायचं आहे आणि त्या संख्येचं वाचन करणार आहोत। पहिल्यांदा प्रतीक दिलेलं पहा 1000, हजारामध्ये एकच प्रतीक दिलेलं आहे त्यामध्ये संख्या असणार आहे 1000, त्या संख्येचं वाचन करणार आहोत आपण 1000। त्याच्यानंतर चार प्रतीके दिलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी एक प्रतीक म्हणजे 1000 म्हणून चार प्रतीक दिले असल्यामुळे या ठिकाणी 4000 असणार आहेत, त्या संख्येचं वाचन करणार आहोत आपण 4000। त्याच्यापुढे 2000 प्रतीक दिलेले आहेत, एक दशकाचं प्रतीक दिलेलं आहे आणि 2 एककाचं प्रतीक दिलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी संख्या होणार आहे 2012, त्या संख्येचं वाचन आपण असे करणार आहोत 2012। त्याच्यापुढे 2000 प्रतीक दिलेले आहेत, 2 शतकाचे प्रतीक दिलेले आहेत आणि 3 एककाचे प्रतीक दिलेले आहेत त्यामुळे या संख्येचं वाचन आपण संख्या लिहिणार आहोत 2203 आणि त्या संख्येचं वाचन करणार आहोत 2203। त्याच्यानंतर 1000 एक प्रतीक दिलेलं आहे आणि दशकाचं प्रतीक दिलेलं आहे त्यामुळे ही संख्या तयार होते 1010, त्या संख्येचं वाचन करणार आहोत आपण 1010। त्याच्या पुढील प्रतीक आहे 1000 आणि 1 एकक, 1000 एक प्रतीक आहे आणि 1 एककाचं पण एकच प्रतीक आहे त्यामुळे ही संख्या तयार होते 1001, या संख्येचं वाचन आपण करणार आहोत 1001। पुढे दिलेला पहा शेवट 2000 प्रतीक आहे, 3 शतकाचे प्रतीक आहे, 1 दशकाचं प्रतीक आहे आणि 4 एककाचे प्रतीक आहे, ही संख्या तयार होते 2314, या संख्येचं वाचन आपण करणार आहोत 2314। अशा पद्धतीने आपल्याला संख्येचं वाचन करता येईल। त्याच्या पुढील पानावर पहा आपण प्रतीके पहा आणि संख्या लिहा व वाचा, या ठिकाणची प्रतीके दिलेली आहे आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत। 1000, शतक, दशक, एकक किंवा एकक, दशक, शतक, 1000 अशा पद्धतीने या ठिकाणी प्रतीक दिलेले आहेत। पहिला दिलेला आहे पहा मुद्दा क्रमांक 1, या ठिकाणी जे प्रतीक दिलेलं आहे त्याचं वाचन आपल्याला 2112, 1000 घरामध्ये 2 आहेत, शतकाच्या घरामध्ये 1, दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 2। अशा पद्धतीने आपण दुसरं प्रतीक पाहणार आहोत, त्याचं वाचन करताना आपल्याला 2034, या ठिकाणी शतकाच्या घरामध्ये काहीच नाही म्हणून या ठिकाणी आपण 0 लिहिलेलं आहे। त्याच्यापुढे तिसरा आहे पहा 5300, या ठिकाणी 1000 घरात 5 प्रतीक आहे, त्या ठिकाणी शतकाच्या घरात 3 आहेत, दशक आणि एककाच्या घरात काहीच नाही म्हणून या ठिकाणी आपण दोन्ही घरामध्ये 0 घेणार आहोत। त्याच्या पुढचं प्रतीक आहे 4 नंबर पहा 5000, 1000 घरामध्ये 5 प्रतीक आहेत, शतक, दशक आणि एकक या तिन्ही घरामध्ये काहीच नसल्यामुळे या ठिकाणी आपण 0 घेणार आहोत। 5 क्रमांकाचा मुद्दा आहे पहा 5वा आकडा, या ठिकाणी प्रत्येकाचं वाचन आपण 5320 करणार आहोत, 1000 घरामध्ये 5 आहे, शतकाच्या घरामध्ये 3 आहे, दशकाच्या घरामध्ये 2 आहे आणि एककाच्या घरामध्ये काहीच नसल्यामुळे या ठिकाणी आपण 0 लिहिणार आहोत। 6 नंबर 5003, 1000 घरामध्ये 5 प्रतीक आहेत, शतकाच्या आणि दशकाच्या घरामध्ये काहीच नसल्यामुळे या ठिकाणी आपण 0 लिहिणार आहोत आणि एककाच्या घरामध्ये 3। अशा पद्धतीने आपल्याला प्रतीकांची मांडणी करता येईल। त्यापुढील मुद्दा आहे पहा अक्षरे संख्येचे अंकात लेखन, पहा या ठिकाणी 4028 हे अक्षरे दिलेलं आहे ते आपण अंकामध्ये 4028 अशा प्रकारे लिहिणार आहोत। 1000 घरात 4 लिहिले मग शतक, दशक व एककाच्या घरात अंक लिहिले पाहिजेत, दिलेल्या संख्येत शतक नाहीत म्हणून त्या घरात 0 लिहिला
28 मध्ये 2 दशक व 8 एकक आहेत म्हणून दशकाच्या घरात 2 व एककाच्या घरात 8 लिहिले. दुसरा आहे 5309 या ठिकाणी 5309 अशा पद्धतीने त्याचं लेखन केलेलं आहे आपण. या संख्येत हजाराच्या घरात 5 शतकाच्या घरात 3 आहेत दशक नाहीत म्हणून दशकाच्या घरात 0 लिहिले एककाच्या घरात 9 लिहिले. त्याच्यापुढे पहा दिलेल्या संख्या अंकातल्या संख्या अक्षरात दिलेल्या आहेत आणि त्या संख्येचं हजार शतक दशक आणि एकक अशा पद्धतीने आपल्याला मांडणी करायचं आहे. या ठिकाणी एक आकडा 4005 हजारामध्ये 4 शतकामध्ये 0 दशकामध्ये 0 एककामध्ये 5. दुसरा पहा 5017 हजारामध्ये 5 शतकामध्ये 0 दशकामध्ये 1 आणि एककामध्ये 7. तिसरा पहा 7313 हजारामध्ये 7 शतकामध्ये 3 दशकामध्ये 1 एककामध्ये 3. चौथा पहा 8000 या ठिकाणी फक्त हजाराच्या घरामध्ये 8 येईल शतक 0 दशक 0 आणि एकक सुद्धा 0 येईल. या ठिकाणी 5 नंबरचा पहा 9999 या ठिकाणी हजार सुद्धा 9 आहे शतकाच्या घरात सुद्धा 9 येईल दशकाच्या घरात सुद्धा 9 येईल आणि एककाच्या घरात सुद्धा 9 येईल. अशा पद्धतीने आपल्याला संख्याज्ञानाची माहिती घेता येईल. धन्यवाद.